लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी मास्क घालून बसा म्हणजे मी मास्क काढून बोलू शकते। कृपा करून इथे जे व्यक्ती बोलतात हे दोघं त्यांना शांत बसा, आमचे भाषण चालू आहे, तुमचे व्यवस्था शांत। आता जेवढे लोक इथे आहेत ते कृपया स्थानापन्न व्हा अशी माझी नम्र विनंती आहे। दरवर्षी परंपरेप्रमाणे 3 जून आणि 12 डिसेंबरला आपण या गोपीनाथ गडामध्ये येतो आणि मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन एक प्रण करून महाराष्ट्रामध्ये या गोपीनाथ गडाची ऊर्जा, या गोपीनाथ गडाची प्रेरणा आणि या गोपीनाथ गडाच्या मधून एक आशा घेऊन जातो। या ऊर्जा प्रेरणा आशेचं हे गणित गेले 7 वर्ष झाले आपण न चुकता या गणिताला कधीही आपण मागे ठेवलं नाही। आपण यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ही वारी असल्यासारखी 12 डिसेंबर आणि 3 जूनला करतो। मी आपल्या सर्वांना आज या 3 जूनच्या निमित्ताने संबोधन करत आहे। हे समोर बसणारे 5-25 व्यक्ती नाही तर या महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही कानाकोपऱ्यातून मुंडे साहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहणाऱ्या त्या सर्वांना मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधन करत आहे। 3 जून हा आपल्यासाठी अत्यंत वाईट दिवस, 3 जून आपल्यासाठी काळा दिवस आहे, पण काळ्या अंधारामध्ये सुद्धा आशेची ज्योत पेटवून आपल्याला जगण्याचा कोणी संस्कार दिले असेल तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेले आहेत। या माझ्या समाधीमध्ये माझ्या उजव्या बाजूला लिहिलेलं आहे, मी उतणार नाही, मी मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। हे माझ्या म्हणजे कॅमेराच्या उजव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे। उजव्या बाजूला मी थकणार नाही, मी रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही। हे 2 मंत्र मुंडे साहेबांच्या जीवनाचे मंत्र होते, ते मंत्र मुंडे साहेबांच्या समाधीमध्ये दोन्ही बाजूला आपण लावले। या मंत्रावर आपल्याला भविष्याची आतापर्यंत आपण वाटचाल केली आणि भविष्याची वाटचाल केली। दरवर्षी मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या नंतर आपल्याला अंधार काळामध्ये चाचपडत बसायचं नाहीये, आपल्याला आकाशात उडायचंय ही प्रेरणा घेऊन आपण इथून गेलो। या महाराष्ट्रातल्या समस्त लोकांना प्रश्न पडलाय आज त्यांना काय बोलायचंय, मी आपल्या सर्वांना हेच बोलणार आहे। 3 जूनला मुंडे साहेब गेल्यानंतर 4 जूनला ही जिथे समाधी आहे तिथे मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला, दगडांचा वर्षाव होत होता, दगडांचा वर्षाव। आणि अशा वेळी लोकांना मी एकच हाक मारली, मुंडे साहेबांना इजा होईल हो, गर्दी करू नका, गोंधळ घालू नका, आपल्या साहेबांना इजा होईल। लोक जिथल्या तिथे स्तब्ध उभे राहिले, मुंडे साहेबांची शपथ आहे तुम्हाला, शांत व्हा म्हणल्याशिवाय लोक शांत झाले नाही। ही शपथ एकाची कशाला देतो रे आपण शपथ? आपण कोणाची जर शपथ घेतली आपल्याला वाटतं त्या माणसाला इजा होईल, आपण कोणाची शपथ घेतली आपल्याला वाटतं त्या माणसाला काही होईल, जर आपण खोटी शपथ घेतली तर? जो माणूस जीवित नाही त्याची शपथ पाळणारे तुम्ही लोक आहेत, किती माझे पुण्य आहे, किती माझा पदर मोठा, तुमच्यासारखे माणसं मला मिळाले। मी आज खूप भावुक आहे, मी दरवर्षी या दिवशी भावुक होते, कधी आक्रमक होते, कधी मी संवेदनशील होते, आज मी भावुक झाले कारण माझ्या वडिलांचं पोस्टाचं कार्ड माझ्या हातात पडलंय। जो माझा बाप प्रत्येका
प्रत्येकाच्या मनामनात अजून जिवंत आहे, तो आता प्रत्येकाच्या घराघरात आपल्या पोस्टमन बाबूच्या हाताने जाणार आहे, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, आमच्या परिवारासाठी भाग्याची गोष्ट. हे गोपीनाथ मुंडे स्मारक आहे का? मुलीने आपल्या वडिलांसाठी मानलेलं स्मारक आहे. पण पोस्टमन खात्याने जे आज निर्णय घेतला आहे तो एका नेत्याचा सन्मान आहे, ऐतिहासिक सन्मान. काय संदेश द्यायचा आहे आज मग या पोस्टाच्या या पाकिटातून तुम्हाला? काय झालंय गेल्या वर्षभरात? गेल्या 2 वर्षात अनेक घटना घडल्या. 7 वर्षापूर्वी तर मुंडे साहेबांना आपण गमावलं. 2 वर्षापूर्वी निवडणुकीत माझा पराभव झाला, तेव्हा या 12 डिसेंबरला याच भूमीमधून मी मुंडे साहेबांची या समाधीचं दर्शन घेऊन सांगितलं, महाराष्ट्रभर मी जाईन आणि मी पराभूत झाले तरी मी कधीही तुमच्या मनातली ज्योत पराभूत होऊ देणार नाही, विजू देणार नाही. पण कोरोनाचं सावट आलं, जगात महामारी ही पसरली, आपण 10,000 कुटुंबियांना मागच्या कोरोनामध्ये घरपोच राशन दिलं फक्त परळी तालुक्यामध्ये. मी नुसतं सांगितलं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून हे काम होते, तर राज्यातील प्रत्येक लोकांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान हे नाव लावलं आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी सेवेचं काम केलं. आम्ही सेवा यज्ञ सुरू केला, कोविड सेंटर सुरू केलं. या कोविड सेंटरला आज अनेक पेशंट आले, माता भगिनी आल्या, लहान लेकरं आले, ठणठणीत होऊन याच्यातनं बाहेर पडले, 2-2 किलो वजन बाहेर वाजवून पडले. का? तर काय आम्हाला काही माहेरी आल्यासारखं वाटतंय. ही सामाजिक बांधिलकी जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आज ह्या पोस्टाच्या पाकिटेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश आपल्याला घराघरात द्यायचा आहे. आज या देशाचे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या विमोचन कार्यक्रमाचं केलं, या दूरसंचार मंत्री रविशंकरजी प्रसादांनी किती सुंदर मार्गदर्शन केलं, त्या धोत्रे साहेबांच्या तर भावना त्यांना स्वतःला किती मिनिटात मांडू हा प्रश्न पडला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी मार्गदर्शन केलं, डॉक्टर भागवत कराड यांनी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम घेतला, प्रीतमताईंनी सूत्रसंचालन केलं, हा तर कार्यक्रम झाला. पण मला तुमच्याशी काय बोलायचं? काय झालंय गेल्या वर्षभरात? मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. त्या मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला मेसेज करतोय ट्विटरवर, फेसबुकवर, ताई मुंडे साहेब भगवानगडावर म्हणले होते आम्हाला आरक्षण देऊ, आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षणासाठी कुठे दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असा मराठा समाजाच्या तरुणाचा मत. मराठा समाजाच्या तरुणांच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह आणि घोर निराशा झाली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या कुठेतरी धोका दिला गेलेला आहे ही भावना मनामध्ये झाली आहे. कुणावर विश्वास ठेवावर कुणावर नाही. परळीमध्ये 26 जुलैला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सांगितलं होतं की मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका मुंडे साहेबांची आहे. छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे या गोपीनाथ गडावर येऊन गेले आणि त्यांनी पण सांगितलं की जो वंचित आहे, जो पीडित आहे, शाहू महाराजांचा वारसा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. कुठे झाला मराठा समाजाचा निराशा एवढी मोठी झाली? सरकार त्याच्यामध्ये कमी पडलं. आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न, आज ओबीसीचा मोठा प्रश्न आहे. राजकीय आरक्षण 50% वर झालं. ग्रामविकास मंत्री मी होते आणि तेव्हा आमच्या कॅबिनेटच्या माध्यमातून तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढून या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये भूमिका मांडली. पण ही कोर्टामध्ये भूमिका मांडण्यामध्ये हे लोक अपयशी ठरले. कोर्टात जाऊन हो जास्तीचं आरक्षण दिलं असं सांगून जास्ती 50% वरचं तर कॅन्सल झालं, वेगळी गोष्ट आहे. पण जे हक्काचं होतं त्या सुद्धा आरक्षणावर गदा आणण्याचं काम यांनी केलं. कुठे जाईल समाज? आज अनेक वर्ष वंचित पीडित या समाजाला दिशा देण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. कारण एक काळ होता मुंडे साहेब गावाकडनं जेव्हा बाजारात आपल्या वडिलांबरोबर यायचे तर त्या गावामध्ये इथे वडिलांबरोबर आले तर वडिलांनी सांगायचं, बाबा आपल्याला जोडे असे काखेत घेऊन चालावं लागतं. का? कारण आपण मागास आहोत. ही भावना 14-15 वर्षाच्या त्या तरुणाच्या मनात बसली. बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये जिथे आपण समतेचा संदेश देतो, जिथे आता समानतेचा संदेश देतो, तिथे आजचा तरुणासमोर प्रश्नचिन्ह आहे. जाती आणि धर्माच्या भिंती या उभ्या राहिलेल्या आहेत आणि आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं. आता जर कोणी म्हणलं मला मोर्चा काढायचा आहे तर लोक म्हणतात विधान परिषद आली वाटतं, राज्यसभा आली वाटतं, मग समाजाचा पुळका लोकांना यायला आहे. पण आता असं नाही. समाजाची जागृती करून डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रश्नात खरं बोला. आता ही नवीन पिढी आहे,
आम्ही तिथं अमेरिकेमध्ये बसून लोक हा कार्यक्रम बघू शकतात, आपण एका फोनवर मदत मिळवू शकतो. आपण अशा परिस्थितीमध्ये ही खरी पिढी आहे, ही नवी पिढी आहे, ही तंत्रज्ञानाची पिढी आहे, यांना खरंच सांगा, खोटं सांगू नका, भाषणं करू नका, नुसते यांना सांगा किती टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ शकता. तुम्ही 16% म्हणताय, नाही होत, किती टक्के देता आम्ही कबूल आहे, आम्हाला टक्के सांगा. किती दिवसात माझ्या ओबीसीच्या या आरक्षणाचा जर फायदा आम्हाला निराश भ्रमनिराश झालाय तो किती दिवसामध्ये दुरुस्त करता, मागास आयोग तुम्ही स्थापन करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये आम्हाला न्याय देता का, आम्हाला दिवस सांगा, आम्हाला न्याय सांगा, आणि किती न्याय देणार हे सांगा. स्पष्ट आहे, लोक स्वीकारतात, लोकांना सत्य कधीही स्वीकार्य आहे. या देशाची जनता ही सहिष्णू आहे, ही जनता जातीवादी नाही, जनता धर्मवादी नाही, पुढारी जाती आणि धर्माच्या भिंती करतात आणि आपल्याला कुठेतरी स्वतःच्या मोठेपणासाठी काम करतात. आज करोनाने सर्वांना किती 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 व्यापून टाकले. माझ्या जवळचे, माझ्या जीवाचे अनेक लोक मी गमावले. रोज फोनवर ताई रेमडेसिवीर द्या, ताई ऑक्सिजनचा बेड मिळेल का, ताई व्हेंटिलेटर मिळेल का, ताई या माणसाला रात्रीतून हलवायचंय, ॲम्ब्युलन्स नाही, ड्रायव्हर न्यायला तयार नाही, ही परिस्थिती होती. लोकांचा रोजगारावर जगणाऱ्या माणसाला रोज अन्न खायला महाग झाला, गावाकडे येऊन लोक राहिले. खेड्यात जो शहरात व्यापलेला करोना आज खेड्यापाड्यात वाडी वस्त्या तांड्यावर पोचला. चांगला माणूस बघेना, वाईट माणूस बघेना, पहलवान माणूस बघेना, तब्येतीत लहान माणूस बघेना, प्रत्येकाला या करोनाने ग्रासलं. चांगले चांगले लोक माझ्या डोळ्यासमोरचे एका रात्रीमध्ये दगावले. किती मोठं संकट आलं. आणि काय चाललं आहे आपल्याकडे करोनामध्ये? ज्याला हवंय त्याला भेट नाही, ज्याला रेमडेसिवीर हवंय त्याला नाही, रेमडेसिवीरचा काळा बाजार. वॅक्सिनेशन, जेवढ्या संख्येने लोकांना वॅक्सिनेशन घ्यायला सांगितलं त्या वॅक्सिनेची लाईन लागली. पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी हे पोस्टाचं पाकिट टाकलं. मी त्यांना म्हणलं या वॅक्सिनेशनसारखं तर तुमचं होणार नाही ना, की लोकांची नोंदणी तर करून घेताल, पाकिट तर करताल, पण गोपीनाथ मुंडेंचा त्याच्यावर फोटो आहे, इतक्या पाकिटांची मागणी येईल की पोस्टाकडे तेवढे पाकिटं मिळणार नाही. परिस्थिती माझ्या वॅक्सिनेशनसाठी रांगामध्ये लोक मायमाऊली उभी आहेत, तरुण मंडळी रांगांमध्ये उभी आहेत. आधी सांगतात 18 वर्षाच्या वरचं करू, मग विड्रॉ करतात. सांगतात 40 वर्षाच्या वरचं करू, मग विड्रॉ करतात. अरे, जीवन जगण्याचा अधिकार 18 वर्षापासून 98 वर्षापर्यंत सगळ्यांनाच आहे. आता तर करोनाची दुसरी लाट येणार आहे असं ऐकलंय, ती लहान मुलांसाठी अत्यंत घातक आहे. त्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे. कुठेही गांभीर्य याच्यामध्ये सरकारचं दिसत नाही आहे. मी या सगळ्या प्रकारावर आज तुमच्या संभाषणासाठी उभे. हे नुसतं इथे बसून संभाषण होणार नाही. मान्य करोनाचे नियम आहे, मला तुमची काळजी आहे, तुम्हाला माझी काळजी आहे. मला करोना होऊन गेला, मी 20 दिवस खोलीमध्ये बसता असताना विचार करत होते काय करावं, तेव्हा या घटना घडत होत्या. मला आता बाहेर पडावं लागेल. करोनाचे नियम पाळून माझ्या लोकांना इजा नाही होणार, त्यांच्या आरोग्याला धोका नाही होणार, पण लोकांना जाऊन दिलासा देण्याचं काम आहे. बघा, करोनामध्ये सुद्धा आपला आपला नाही, रक्ताचा नाही, एकटा माणूस राहतो, एकटा जातो, आणि गेल्यानंतर सुद्धा त्याच्या अंत्यविधीला सुद्धा 5 लोकांची परवानगी आहे. हे एक जणू आपल्यासमोर सत्य उभं राहिलंय, हे जीवनाचं सत्य आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन माणसाला काम करायचं आहे. मी ठरवलंय या 2-3 प्रश्नांवर सपशेल फेल ठरलेल्या नेतृत्वांचा कुठेतरी पर्दाफाश करायचा. गावागावात जायचं, जिल्ह्या जिल्ह्यात जायचं, आणि लोकांना संघटित करून ही लढाई कशी असावी, ही लढाई किती मोठी असावी, आणि नुसत्या मोर्चांची संख्या न करता लोकांना खरा किती न्याय मिळावा याच्यासाठी काम करायचं आहे. खरी लढाई करायची आहे आणि खरा विजय मिळवायचा आहे. याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार. ओबीसींना न्याय देण्यासाठी, मराठ्यांना कुठेतरी दिशा देण्यासाठी, आता नेतृत्व म्हणून आणि आमच्या या सामान्य माणसाच्या वंचितांचा दिलासा देण्याचा मुंडेसाहेबांचं कर्तृत्व समोर ठेवून संस्कारांची ही मुंडेसाहेबांची मूठ बांधून पाठीशी ठेवून निघालो तर सगळ्या गावापर्यंत जाता येईल. अरे, नाही मिळाला तुम्हाला रेमडेसिवीर, नाही मिळाला तुम्हाला इलाज, नाही मिळालं तुम्हाला आरक्षण, त्या माणसाच्या पाठीवर तरी हात फिरायची कुणाची नियत आहे? फक्त मोर्चाच्या पुढे राहून फोटो नाही काढायचा आहे तर त्याचा भाग होऊन त्यांच्याशी लढाई देऊन काम करायचं आहे. हे सगळं करण्यासाठी आजपासून आम्ही कटिबद्ध आहोत. आज 3 जून रोजी मी स्वतः निर्णय घेते की या विषयांना हाताळण्यासाठी परत गावागावात जाऊन करोनाच्या या नियमाच्या पालन करून लोकांपर्यंत पोचून
या अन्यायाला वाचा फोडून त्याचा न्यायच मिळवून द्यायचा आहे. आमचं ठरलंच आहे, एकदा आम्हाला शिवाजी पार्क हे भरवायचं आहे. आणि हे शिवाजी पार्क हे कोणत्या राजकीय हेतूसाठी भरवायचं नाही आहे, कोणत्याही निवडणुकींसाठी भरवायचं नाही आहे. हे शिवाजी पार्क भरवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते समाजाच्या या तरुणांना दाखवलेलं आहे, हे समाजांच्या वंचितांना दाखवलेलं आहे, हे पूर्ण करायचं आहे. मी लवकरच सन्माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे, हे दोनही विषय मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि या विषयाच्याबद्दल काय माझ्या सूचना असतील त्या सूचना करणार आहे. मंत्री म्हणून माझा जो अनुभव आहे तो करणार आहे. ते केल्याशिवाय निवडणुका करण्यात काही तथ्य नाही, निवडणुका होऊ देण्यात काही तथ्य नाही आहे. निवडणुका घ्यायच्या असतील तर हे विषय पहिले मार्गी लावा, अशा प्रकारचं आव्हान सरकारला मी करणार आहे. खरंच आहे, आपल्या सर्वांसमोर प्रश्न. मी आज मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मी दोन ओळी सांगितल्या, मुंडे साहेबांच्या नसण्याची उणीव आणि मुंडे साहेबांच्या असण्याची जाणीव, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मला भासतात. मला जेव्हा मुंडे साहेब नसतात तेव्हा मला वाटतं, मलाही वाटतं, अरे आपण काय करतोय, आपल्याला काय अधिकार आहेत, आपण काय करू शकतो, असं कधी प्रश्न पडतो मला सुद्धा. कधी गेलं तर लोक विचारतात अरे तुमच्या पराभवाचं काय. अरे मी म्हटलं पराभव हा माणसाचा अल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही. हाही एक अनुभव आहे जीवनामध्ये जो घ्यायचा असतो, पण लोकांच्या मनातल्या आशा संपून जातील तो खरा पराभव आहे. आमच्या निवडणुकीचा पराभव जरी झाला असेल तर लोकांच्या मनामधल्या आशा त्या अजूनही मालवलेल्या नाहीत. आणि त्याच आशा माझा ऑक्सिजन आहे, माझं रेमडेसिवीर आहे, त्याच आशा माझं व्हेंटिलेटर आहे. हे व्हेंटिलेटर, हे ऑक्सिजन, हे माझा इलाज आहे. आणि म्हणून ह्या 2-3-4 विषयांना सोबत घेऊन, या विषयांनी जनजागृती करून, मुख्यमंत्र्यांना भेटून, विरोधी पक्ष म्हणून सक्षम पावलं करून, महाराष्ट्राचा दौरा करून, लोकांपर्यंत पोहोचून याचा आपल्याला निर्णय करायचा आहे, असा माझा आज निर्णय झाला. मला आठवतो मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी काढलेला मोर्चा, मला आठवतो मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला दिलेला पाठिंबा, आणि त्याचबरोबर ओबीसीच्या बद्दल ठेवलेली सुरक्षित भावना, ह्या सगळ्या भावना माझ्या डोळ्यासमोर आहेत. मला आठवतं तो गोदा परिक्रमेचा क्षण, मला आठवतं जेव्हा पाऊस पडला, जेव्हा पूर आला, तेव्हा अगदी डोलीमध्ये टोपलीमध्ये बसून सुद्धा मुंडे साहेब लोकांपर्यंत गेले, चिखल तुडवत लोकांपर्यंत गेले, चारा छावण्यांवर राहिले, उन्हातानामध्ये फिरले, तेव्हा हे संघटन झालं. पण आज 3 वेगवेगळ्या विचारांचं हे सरकार आहे. कोण इकडं ओढतंय, कोण तिकडं ओढतंय, आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा आता एक प्रकारे आपल्याला वज्रमुठ करायची आहे. सत्ता आणि ती खुर्ची हे ध्येय नसून आता आपल्याला जनतेला दिलेला शब्द पाळणं हे ध्येय आहे. आता मला माझ्या मुंडे साहेबांच्या प्रती जी माझी भावना आहे, मुंडे साहेबांच्या प्रती जे माझं समर्पण आहे, मुंडे साहेबांना जो मी शब्द दिला आहे गोपीनाथ मुंडे नाव, हे मी जगाला विसरू देणार नाही. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे ज्याच्या लढ्याला धार नाही त्याच्या लढ्याला धार द्यायची आहे, ज्याच्या जीवाला आधार नाही त्याच्या जीवाला आधार द्यायचा आहे. त्या आधार आणि आधार देण्यासाठी, सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आज मी सगळ्यांना या निमित्ताने हे पण आवाहन करणार आहे, आज पोस्टाने मुंडे साहेबांचं हे पोस्टकार्ड हे पाकिट काढलंय, 5 रुपयाचं हे पाकिट आहे. आज 3 जून आहे आणि 12 डिसेंबरला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आज आहे, तर 12 डिसेंबरला जयंती आहे. आत्तापर्यंत प्रत्येकाच्या खिशात 5 रुपये तर नक्की आहे. हे 5 रुपये तुमच्या खिशातले हे पाकिट घ्या. 3 जून ते 12 डिसेंबरमध्ये जेवढे सण येतील तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आता तर तुम्ही व्हॉट्सॲपवर ईमेलवर करतात, पण आपल्या देशाचा आज जेव्हा सगळं बंद पडलं तर या पोस्ट खात्याने प्रत्येकाच्या अकाउंटपर्यंत पैसे पोहोचवण्याचं काम केलंय, त्यांना सहारा देण्याचं काम केलं, मग त्या खात्याला ताकद देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे पाकिट घ्या, कुणाला शुभेच्छा द्यायच्या, कुणाला सदिच्छा द्यायच्या, ह्याच्या माध्यमातून करा. आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मन की बात हा कार्यक्रम घेतात, ह्या मन की बात कार्यक्रममध्ये ते लोकांच्या पत्रांना उत्तर देतात, लोकांच्या समस्यांना उत्तर देतात. तुम्हाला प्रश्न आहे ओबीसींवर अन्याय झालाय, तुम्हाला प्रश्न आहे मराठा समाजावर अन्याय झालाय, तुम्हाला माहिती आहे रेमडेसिवीरचा काळाबाजार झालाय, तुम्हाला वाटतं की इथे या डॉक्टरांनी चुकीचं केलंय, इथे सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीचं केलंय, इथे या सरकारच्या मंत्र्यांनी आमदार खासदारांनी चुकीचं केलंय. तुम्हाला प्रधानमंत्र्यांशी संवाद साधायचा आहे. मी तुम्हाला विनंती करते, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक जेवढे आहेत तेवढ्यांनी जर ठरवलं
की आम्हाला प्रधानमंत्र्यांना एक पत्र लिहायचं आहे आणि आमच्या मनातली एक गोष्ट सांगायची, आमची एक अडचण सांगायची आहे, आमची एक सूचना करायची आहे, तर किती मोठा खर्च त्या प्रधानमंत्री कार्यालयात मुंडेसाहेबांच्या या पाकिटाचा पडू शकतो. मला वाटतं पोस्ट म्हणेल आता बस करा, आम्हाला एवढे पाकिटं देणं शक्य नाही. तर हे आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे? हे करू शकाल सर्वजण? मग पुढच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना ह्याची दखल घ्यावी लागेल की या फोटोचे, मुंडेसाहेबांच्या छायाचित्राचे एवढे पाकिटं हे माझ्या या मंत्रालयामध्ये, माझ्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी ही सूचना केली. मग या सगळ्या माध्यमातून आपण सूचना करा. महाराष्ट्रामध्ये जो घात झाला, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याबद्दल सुद्धा प्रधानमंत्र्यांना आपण पत्र लिहू शकतो. आणि या कोविडच्या या परिस्थितीमध्ये ज्याला रोजगार नाही, ज्याच्या तोंडात घालायला अन्नाचा घास नाही, त्या माणसासाठी आपण काय केलं आणि काय करू शकलात ही आपली एक भूमिका, अशा तीनच आशयाचे पत्र आपण देऊ शकाल. मग आपण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना हे पत्र लिहू, आपण मागणी करू, मग देशातून आपण ही देशाच्या सगळ्या लोकांना आव्हान करू आणि या तीन आशयाचे पत्र जर आपण देऊ शकलो तर फार मोठी जनचळवळ निर्माण होईल. कोणता मोर्चा करायची गरज नाही पडणार, कोणाला पंकजा मुंडेचा फोटो लावायची गरज नाही पडणार, कोणाला कोणत्या नेत्याचा फोटो काढावायची गरज पडणार नाही. मी सुद्धा एक पत्र त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर लिहीन आणि न्याय आपल्याला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला, मी एक आज निर्णय घेते. न्याय देणारी वेगळी व्यवस्था वेगळी आहे, पण न्याय मागणारा जेव्हा पेटून उठत असतो तेव्हा न्याय देणारी व्यवस्था ही झुकत असते. आणि म्हणून आपल्याला झुकायचं नाही, आपल्याला थकायचं नाही, आपल्याला रुकायचं नाही. मी येत आहे संबंध महाराष्ट्रात, लवकरच ह्या करोनाचं जरा सावट कमी झालं तर हा दौरा मी जाहीर करेन, तुमच्यापर्यंत पोचेन, तुमच्यासाठी पोचेन, माझ्यासाठी पोचेन, आपल्या मुंडेसाहेबांसाठी पोचेन असं आपल्याला सांगते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.